पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील एका शेततळ्यामध्ये बुडून शेतमजूर कुटुंबातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलं खेळता खेळता शेततळ्यात उतरल्यानंतर त्यांना पोहता येत नसल्याने ती बुडाली. मात्र त्यावेळी कुणीही जवळ नसल्याने त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. या घटनेनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे काल दुपारी 3:30 शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही मुलं शेतमजूर कुटुंबातील आहेत. श्रद्धा काळू नवले वय 13, सायली काळू नवले वय 11, दीपक दत्ता वय 7 राहणार कानेवाडी राजगुरुनगर, राधिका नितीन केदारी वय 14 राहणार कानेवाडी राजगुरुनगर अशी मृत मुलांची नावे आहेत. श्रद्धा आणि सायली ही दोन्ही मुलं गोरक्षनाथ बबन कवठे राहणार जवळे बाळेश्वर संगमेश्वर जिल्हा नगर यांनी दत्तक घेतलेली मुलं होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी हृदयद्रावक आक्रोश केला. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात बुडालेल्या मृतात 3 मुलींचा व 1 मुलांचा समावेश आहे. शेततळ्या शेजारी खेळता खेळता ही मुले शेततळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. कवठे हे शेतमजुरीचे काम करतायत. हे दोन्ही भावंडे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय यामध्ये शिक्षण घेत आहेत. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्याजवळ खेळत होती. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळ्याकडे गेली, पण तोपर्यंत मुलाची प्राणज्योत मालवली होती.